माझे नाव अजय चाफोपटे. मी न्यू इंग्लिश स्कूल राजनबर एक तालुका जुन्नर जिल्हा पुणे या आदिवासी भागातल्या शाळेतून आलो आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे सौर उफण यंत्र. हे यंत्र वैज्ञानिक हे यंत्र अपारंपरिक ऊर्जा स्वतःचा वापर करून तयार केले आहे. म्हणजेच सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले आहे. हे यंत्र बनवण्यासाठी आम्ही एक टाकाऊ पत्र्याचा डबा, टाकाऊ जुने नरसाळे, इलेक्ट्रिक वायर, सोलर इन्व्हर्टर, बॅटरी यांचा वापर केला आहे. हे साहित्य हे यंत्र बनवण्यासाठी आम्ही प्रथम एक टाकाऊ पत्र्याचा डबा घेतला. त्याच्या मागच्या बाजूस एक होल पाडून त्यामध्ये 12 होलचा विद्युत फॅन बसवला व त्याच्या समोरील बाजू पूर्णपणे कापून टाकली व त्याच्या वरच्या बाजूस नरसाळी अशा रीतीने बसवली की ज्यातून पडणारे धान्य हे फॅन समोरून पडेल. आणि जे ठिकाणी धान्य पडेल त्या ठिकाणी एक होल पाडला व त्या ठिकाणी चांगले धान्य खाली पडेल अशा रीतीने ही विद्युत मोटर आहे. हिला विद्युत ऊर्जेची गरज आम्ही सूर्यप्रकाशापासून भागवली. तो पॅनल आहे, त्या पॅनलमध्ये सिलिकॉन सूर्यप्रकाश खेचतं, म्हणजे सौर ऊर्जा खेचतं. ती एका विद्युत वायरमधून वाहते व ती इन्व्हर्टरमध्ये जाते. इन्व्हर्टर तिचे सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. अशा रीतीने या विद्युत ऊर्जेची गरज भागवली जाते. विद्युत ऊर्जेची गरज भागवल्याने फॅन फिरला जातो. फॅन फिरला जातो व वरून सोडलेले धान्य हे फॅन समोरून पडते व धान्य जड असल्याने ते खाली पडते व कचरा हलकू असल्याने तो बाहेर उडतो. रीतीने हे धान्य उखंडलं जातं. हवा तयार येते. हा फॅन चालू झाला. हवा तयार झाल्याने वरून सोडलेलं धान्य उखंडलं जातं.